75 वर्षापूर्वी मुंबई शहरामध्ये काकासाहेब खाडीलकरांच्या संगीत मानापमान नाटकाचा पहिला प्रयोग झाला. साऱ्या महाराष्ट्राची डोळे ह्या प्रयोगाकडे लागले होते, कारण काकासाहेब खाडीलकरांचं हे पहिलं संगीत नाटक आणि या नाटकात काम करणार नायिकेची भूमिका बालगंधर्व हो। आणि या नाटकाचं संगीत दिग्दर्शन केलं होतं गोविंदराव टेंबे यांनी. आज 75 वर्ष झाली तरी महाराष्ट्राचं मानापमान नाटकाचं आणि त्यातल्या गाण्याचं वेळ काही कमी झालेलं नाही, उलट ते वाढत आहे. गोविंदराव टेंबे हे महाराष्ट्राचे अष्टपैलू असे कलाकार होते. ते उत्तम लेखक होते, उत्तम नाट्यरसिक होते, उत्तम संगीत समीक्षक होते आणि उत्तम हार्मोनियमपटू होते. बाजाची पिटी वाजवणाऱ्या कलाकाराला कलाकाराच्या मानाचं स्थान मिळून दिलं गोविंदराव टेंबे यांनी. असा हा महाराष्ट्राचा एक अलौकिक पुरुष कलाकार. त्याला त्यांचीच परंपरा चालवणारे आमचे मित्र गोविंदराव पटवर्धन. थांबा बाळासाहेब, एक मिनिट. मला गोविंदराव म्हणायचं नाही, गोविंदराव एकच होऊन गेले महाराष्ट्रात आणि ते म्हणजे गोविंदराव टेंबे. मला गुरुसमान होते ते. मला गोविंदला म्हणा, ते मला जास्त आवडले. मानलं तुम्हाला आम्ही. मला वाटतं की उत्तम कलाकाराच्या यशाचं सारं श्रेय त्याच्या त्या संगीत कलेच्या किंवा कुठल्या कलेच्या भक्तीवर असतं, तसंच त्याच्या गुरु भक्तीवर अवलंबून असतं. मला स्वतःला असं वाटतं की गोविंद, तू गोविंदराव टेंब्यांना गुरु मानत असलाच पाहिजेस. आणि तुझ्या ह्या कलेमध्ये अनेक ठिकाणी मला गोविंदराव दिसत आहे. मला असं सांगायचं की त्या दिवशी गोविंदरावांच्या त्या कलेला आज तू मुजरा दिलायस मानाचा, आणि नाट्याचार्य खाडीलकरांच्या ह्या मानापान नाटका जो अमृत महोत्सव आहे त्यानिमित्ताने काकासाहेब खाडीलकरांनाही तू आदरांजली वाहिलेली आहेस. गोविंदा त्या दिवशी गोविंद, त्या दिवशी मला गोविंदराव ते तोंडात काही जात नाही, पण आता गोविंद म्हणतो तुला. गोविंद, त्या दिवशी त्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला बालगंधर्वांची जेव्हा एंट्री झाली थिएटरमध्ये, तेव्हा सगळ्या प्रेक्षकांनी कडाडून टाळी दिली आणि बालगंधर्वांचं अभूतपूर्व स्वागत केलं. आणि मग बालगंधर्वांची जेव्हा एंट्री झाली तेव्हा बालगंधर्वांनी हा टकमक पाही हे आपलं धीम्या आलेतलं पद सुरू केलं आणि साऱ्या प्रेक्षकांची मनं जिंकून टाकली. मला वाटतं गोविंदरावांचं एक आवडतं पद आहे हे, आता तू परत आम्हाला म्हणून दाखवलंस, वाजून दाखवलंस. त्यास आता तू म्हणून दाखवलं असंच म्हणायचं, कारण काय पेटीच्या रूपाने तू म्हणतोस गाणं असं मी धरून चालतो, तर ते तू वाजून दाखवलंस तर तो मानापांचा काळ परत सजी होईल. ठीक आहे. टकमक पाही सूर्य रजनी मुख. मानापान नाटकाचं सारं सामर्थ्य त्याच्या ह्या अत्यंत गोड अशा पदामध्ये आहे, त्याच्या अद्भुत अशा कथानकांमध्ये आहे. मानापान नाटकामध्ये गोविंदावानी ज्या चाली दिल्या त्या त्यावेळेच्या प्रसिद्ध हिंदी चिदा आणि अन्य चिदावून दिल्या. त्यांची स्वतःची एकच चाल होती, ती म्हणजे प्रेमसेवा. पण मानापान नाटकाचं वैशिष्ट्य असो की ते नाटक असंख्य काळ मराठी रंगभूमीवर आलं, रसिकांचं ते रंजन करत झालं आणि अनेक नटांनी त्याच्यामध्ये भामिरीची आणि धरिद्राची भूमिका केल्या नटांनी. पण या सर्वांनी आपापल्या परीने त्या गोविंदावच्या मूळच्या चालींना आपलं स्वतःचं वळण द्यायचा प्रयत्न केला. असा मराठी नाटकातला एक चमत्कार घडणारा नाटक म्हणून मानापांचं स्थान फार मोठं आहे. मला वाटतं तुम्हाला, तू गोविंदा, तुला ह्या त्यातल्या सगळ्या गमती माहीत असतील. त्यातल्या अनेक पदांनी वेगवेगळे रंगरूप धारण केलेले आहेत, त्याची काही झलक जर मला दाखवलीस. दाखवतो. हा, उदाहरणार्थ चंद्रिका ही जणू, हा, याची मूळ चाल जी आहे ती दादऱ्यामध्ये आहे.
त्याच्यानंतर मग ते काही लोक त्रितालाच म्हणायला लागले आणि काही नंतर मग दिनाथराव जेव्हा आले तर ते रूपक मध्ये म्हणत तर तिन्ही त्या तालामध्ये तेवढं पद वाजवून लागलं. देना नाथन.
गोविंद मला तुझा अर्जन ऐकताना आणि नाटकाच्या ह्याला साथ देताना मी अनेक वेळा पाहिले. मला एक नेहमी प्रश्न सापडतो की एखाद्या ख्याल गायकाला तुझ्यावर साथ करतोस, तो साथ करण्याचा तुझा जो भाग आहे आणि नाटकाच्या साथीला तुझ्या बसतोस, त्यात काही फरक तुला कोणत्या वेगळ्या भूमिकेतून जावं लागतं का? यात कोणतं कठीण अवघड काय? अवघड कठीण असं काही नाही. हा, पेटीपेक्षा अर्गन कठीण आहे. हा, पण नाटक नाटकाला साथ देत वाजवताना अर्गनला आधी अर्गन वाल्याला सगळं नाटक पाठ असायला पाहिजे. कुठल्या नाटाचं वाक्य